हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत आमच्या शेतातली भाजी आणि फळं। तर पहिलं बघणार आहोत आपण पेरू। हा पेरू आहे, हा याची आता छोटी साईज आहे, अजून हा मोठा होणार आहे। हे लिंब, ज्या लिंबाचं मी आत्ताच तुम्हाला लोणच्याची रेसिपी दाखवली होती, ते हे लिंब, लिंबाचं झाड। हे पातळ सालाचे लिंब आहेत। आणि आता आपण बघणार तो आळू। हा आळू आहे आमच्या घराच्या बाजूचा। आणि भेंड्यांची लागवड केली आहे, भेंडी। सगळं कसं हिरवगार दिसत आहे एकदम। ही श्रावणी सीताफळ, श्रावणात येतात ही सीताफळ। अख्खं झाड सीताफळांनी भरलंय, तुम्ही बघू शकताय। हा तर तुम्ही बघता, हा लाल माठ पालेभाजी, हिरवा माठ ज्याचे देठ आपण भाजीत टाकतो ना, तो हिरवा माठ। आळू, आता आळूवड्या श्रावण चालू झाला म्हणजे आळूवड्यांचा सीझन, त्याच्यामुळे हे आळूवड्यांची पानं, आळूची पानं। आळूपासून बऱ्याचशा रेसिपीज करतात, वेगवेगळ्या रेसिपी होतात, आळूची आमटी। ही वांग्यांची झाड आहेत, ते आत्ताच लावली आहेत, वांगे ते त्यांना आली नाही आहेत, टाइम लागेल अजून एक दोन महिने, एक महिना तरी नक्कीच जाईल। भेंडी, भरली भेंडी, भेंडीची भाजी त्यासाठी वापरतात ती भेंडी। सगळी फ्रेश फ्रेश भाजी आहे। उत्पादन घेतलं जातं काकडीचं, उन्हाळ्यात पण असतं आणि पावसाळ्यात पण असतं। ही काकडी पावसाळ्यातच बनते अशी हिरव्या कलरची काकडी, आणि उन्हाळ्यातली काकडी वेगळी असते। व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। आपल्याकडे दोन्ही टाईमला दोन्ही सीझनला